नमस्कार, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या माझ्या पंचवर्गाला बसणाऱ्या मित्रमैत्रिणींना सर्वप्रथम मुंबई खो खो संघटनेच्या वतीने मी शुभेच्छा देतो. आणि पंचवर्ग आणि पंच परीक्षा म्हटल्यानंतर जे काही भीती वाटते मनातली ती काढून टाकण्याकरता म्हणून खास करून एक उजळणी वर्ग तुमचा मी घेतोय. आता सर्वप्रथम काही गाळलेले शब्द येतील. आता गाळलेले शब्द येताना काय वाक्य असेल आणि काय गमती जमती असतील त्याचा आपण अनुभव घेऊया. एक, खो खो क्रीडांगणात आक्रमकांचे बसण्याचे डॅश आयत असतात. तुम्हाला मागेशी सांगितलं होतं सकाळी की एकूण 8 जण बसतात एकमेकांच्याकडे विरोधी तोंड करून 8 जण बसतात, तेव्हा 8 आयत असतात. साखळी पद्धती सामना जिंकण्यास संघास डॅश गुण मिळतात, तर 3 गुण मिळतात हे डोक्यात ठेवा. जर हरलात तर 0 गुण आणि बरोबरीत सामना संपला तर 1 गुण मिळतो. त्यानंतर एका डावात डॅश पाळ्या असतात, तर एका डावात 2 पाळ्या असतात, एका सामन्यात 4 पाळ्या असतात. लघुतम आक्रमणाच्या पाळीची सुरुवात डॅश करेल. लघुत्तम आक्रमणाच्या पाळीची सुरुवात पंचप्रमुख करेल, बाकीच्या वेळेला वेळाधिकारी सामना सुरू करतो. खोखोत प्रत्येक संघात डॅश खेळाडू असतात. आता नवीन नियमाप्रमाणे 15 खेळाडू असतात. एका सामन्यात डॅश अधिकारी असतात, एका सामन्यात 6 अधिकारी असतात, 1 पंचप्रमुख, 2 पंच, 2 गुणलेखक म्हणजे गुणलेखक 1 आणि गुणलेखक 2 आणि 1 वेळाधिकारी, असे 6 अधिकारी असतात. 2 स्तंभात 30 सेंटीमीटर रुंदीची एक डॅश असते. 2 स्तंभामध्ये मध्यपाटी असते, बाकीच्या सगळ्या आडव्या पाट्या असतात. या लेखकांनी खोखोवर सांख्यिकीची अनेक पुस्तके लिहिली आहेत. आपल्यामध्ये अनेक जण लेखक म्हणून फार आपल्या खोखो क्षेत्राला लाभले नाहीत. एक योगेश यादवांचं खूप सुंदर पुस्तक होतं, माझं स्वतःचं पुस्तक आहे, रमेश वरळीकरांचं पुस्तक आहे, पण सांख्यिकीवरती बरीचशी पुस्तकं फक्त रमेश वरळीकर यांनी लिहून आणलेली आहेत. डॅश यांचे संपूर्ण सामन्यावर नियंत्रण असेल, तर नियंत्रण हे पंचप्रमुखाचं काम आहे, त्या पंचप्रमुख याचं नियंत्रण असेल. स्तंभाचा व्यास 9 ते 10 सेंटीमीटर असेल, 9 ते 10 सेंटीमीटर स्तंभाचा व्यास असतो हे डोक्यात राहावे. जेव्हा गतिमान आक्रमक एका स्तंभाकडून दुसऱ्या स्तंभाकडे जातो तेव्हा त्याने डॅश घेतली असे म्हणतात. आता एका स्तंभाकडनं दुसऱ्या स्तंभाकडे जातो तेव्हा त्यांनी एक विशिष्ट दिशा घेतली असं म्हणतात. आता तो सरळ गेला, जेव्हा एका स्तंभाकडे जातो तेव्हा तो काय घेतो, ती एक दिशा घेतो. त्यानंतर खोचा उच्चार स्पष्ट नसेल तर डॅश दिले जाते. मराठी भाषेमध्ये नियम उल्लंघन दिले जाते हे डोक्यात राहू दे, फाऊल नाही नियम उल्लंघन. सामन्यात डॅश अधिकारी शिटी वाजू शकतात. आता सामन्यामध्ये प्रत्यक्ष बघायला गेलं तर सामना सुरू करणारा वेळाधिकारी, दोन्ही पंच आणि पंचप्रमुख असे एकूण 4 अधिकारी हे शिट्टी वाजवू शकतात हे डोक्यात राहू दे. आक्रमण करणाऱ्या संघातील जे 8 खेळाडू आक्रमकांच्या आयातीत बसतात त्यांना डॅश असे म्हणतात. आता जे आक्रमण करणारे संघातले खेळाडू त्यातले 8 जण जे बसतात ते आक्रमक असतात, पकडणाऱ्याला गतिमान आक्रमक असं म्हणतात. त्यानंतर जो प्रत्यक्ष पाठलाग करतो त्यास डॅश असं म्हणतात, म्हटल्याप्रमाणे त्याला गतिमान आक्रमक म्हणतात. आक्रमणातील संघातील बाहेर उरलेल्या खेळाडूंना डॅश म्हणतात. आता राखीव खेळाडूच म्हणतात, म्हणजे बाकी प्रेक्षक बिक्षक हे मोजायची गरज नाही. आक्रमकांपैकी कोणीही नियम मोडल्यास त्यास त्याने डॅश केले असे म्हणतात. मगाशी वाक्य बोललेलंच आहे की त्याने नियम उल्लंघन केलं असं म्हणतात. स्तंभ जमिनीत पुरताना नियमानुसार डॅश या दरम्यान जमिनीवर ठेवायचा असतो, किती उंचावर ठेवायचा असतो
तर 120 ते 125 सेंटीमीटर उंचावर ठेवायचा असतो. स्तंभरेषेच्या पलीकडच्या भागास डॅश असे म्हणतात. आता स्तंभरेषा जी आहे त्याच्या पलीकडची जो भाग असतो त्याला मुक्त क्षेत्र म्हणतात. क्रीडांगण आणि मुक्त क्षेत्र हे मिळून क्षेत्र होतं. दोन्ही स्तंभात एकूण डॅश आडव्या पाट्या असतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे एक उभी पाटी, मध्य पाटी आणि 8 आडव्या पाट्या असतात. खोखोतील प्रत्येक रेषेची रुंदी डॅश असते. खोखोच्या रेषेची रुंदी 3 ते 5 सेंटीमीटर असते. संरक्षकाचा क्षेत्राशी असलेला डॅश संपर्क सुटल्यास आणि क्षेत्राबाहेरील जागेशी संपर्क आल्यास त्याला क्षेत्राबाहेर जाणे असे मानले जाते. तर आपल्या खोखोमध्ये पावलांचं महत्त्व आहे. जसं हा खेळ हस्तस्पर्शाचा आहे तसं बाहेर जाणं आणि आत येणं मैदानाच्या म्हणजे क्षेत्राच्या बाहेर जाणं आत येणं याच्याकरता पावलांचा उल्लेख असतो. त्यामुळे पावलांचा संपर्क सुटल्यास हे डोक्यात राहूया. त्यानंतर खोखोमध्ये 14 वर्षा खालील मुलांच्या गटाच्या खेळाडूंच्या गटास डॅश गट म्हणतात. 14 वर्षाखालील गट हा किशोर गट असतो. किशोर किशोरी मुलींचा असेल तर किशोर. मधला गट अंडर 18 असतो. 18 वर्षाखालील त्याला कुमार आणि मुली म्हणतात. वरिष्ठ गटाला पुरुष आणि महिला म्हणतात आणि व्यावसायिक पण पुरुष महिला गट असतो. त्यानंतर गुणलेखकाची कर्तव्यात हे येते. तांबडे कार्ड देणे, टी शर्ट वरती असा विविध आहेत, पण त्याचं मेन काम काय तर टी शर्ट वरील क्रमांक व खेळाडूंची नावे हे तपासणे. सुरुवातीला त्यांनी ते करायचं असतं. बाकी त्याचे अनेक काम आहेत, त्यातलं हे एक काम. हे डोक्यात राहूया. एका पाळीत डॅश संख्येवरे बदली खेळाडू घेता येतात. असंख्य बदली खेळाडू घेता येतात. कोणी 3, 6, 7 म्हणतील तिकडे लक्ष देऊ नका. असंख्य खेळाडू, त्याला काही लिमिटेशन आहे, एवढा असा आकडा नाही आहे. खोखोच्या सामन्यात डॅश प्रकारच्या शिट्ट्या वाजवल्या जातात. मी गमतीने म्हणतो लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या असा काही संबंध नाही. एकूण 4 प्रकारच्या शिट्ट्या वाजवल्या जातात. त्या 4 आपण शेवटी बघणार आहोत त्या कुठच्या आहेत. खोखो खेळ हा डॅश खेळ आहे. खोखो खेळ हा भारतीय खेळ आहे. हा विदेशी पश्चिमी नाही, भारतीय खेळ आहे. डॅश या सामन्यातील पंचाचा निर्णय फिरू शकतो. कोण निर्णय फिरू शकतो तर पंचप्रमुखच फिरू शकतो, त्याला संपूर्ण अधिकार आहे. खोखोमध्ये डॅश 17 असतात. तर आता खोखोमध्ये पूर्वी 4 होती, आता खोखोमध्ये 2 सत्रं आहे. इव्हनिंग म्हणजे मॉर्निंग आणि इव्हनिंग, सकाळ आणि सायंकाळ 2 सत्रं आहेत. पाळी चालू असताना डॅश क्रीडांगणाच्या बाहेर जाऊ शकेल, मात्र क्रीडांगणाप्रमाणे त्याला दिशा घेणे व मागे हटणे या संबंधीचे नियम पाळावे लागतील. पाळी चालू असताना गतिमान आक्रमक क्रीडांगणाच्या बाहेर जाऊ शकतो. त्याला फक्त दिशा आणि मागे हटण्याचा नियम पाळावा लागतो, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर चुक्की बरोबर आपण बघूया. आता चुक्की बरोबर हे तुम्ही मी सांगतोय ते लक्षात घ्या. खो या शब्दाऐवजी इतर उच्चार म्हणजे खुई बी करणं हे नियम उल्लंघन ठरेल. बरोबर. गतिमान आक्रमक बसलेल्या आक्रमकास हस्त स्पर्श केल्यावर खो शब्द उच्चारू शकतो. गतिमान आक्रमक बसलेल्या आक्रमकास हात लावल्यानंतर खो उच्चारू शकतो का? उच्चारू शकतो. खो अगोदर बोलू शकत नाही. खो बोलून हात लावलं तर तो नियम उल्लंघन ठरतो. नंतर गतिमान आक्रमकाच्या स्कंदाच्या म्हणजेच खांद्याच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या कल्पित रेषेस स्कंद रेषा म्हणतात. बरोबर आहे. स्कंद रेषा या कल्पित रेषेला म्हणतात. गतिमान आक्रमक घेतलेल्या दिशेच्या 90 अंशापर्यंत वळून पकडू शकतो. एकदा त्यांनी दिशा घेतली त्या दिशेच्या 90 अंशापर्यंत तो वळू शकतो. घेतलेल्या दिशेच्या 90 अंशापर्यंत एकूण किती फिरू शकतो तर 180. घेतलेल्या दिशेच्या 90 अंश म्हणजे बरोबर आहे. गतिमान आक्रमकाने एकदा दिशा घेतल्यानंतर पुढे जात असताना तोडलेले अंतर कोणत्याही कारणाने कमी करणे यास मागे हटणे म्हणजे रेसिडिंग असं म्हणतात. बरोबर आहे. त्याला मागे हटणं असं म्हणतात. मैदानात सामन्यासाठी एकूण 4 सामनाधिकारी असतील. मग अशीच बोलले 6 सामनाधिकारी असतील, मोजलेलेच आहेत ना, चुकीचे. त्यानंतर
गतिमान आक्रमकास तुकडीतील तिसरा संरक्षक बाद केल्यावर खो देणे अनिवार्य. हे तुम्हाला मगाशी बोलले होतो ना मागे की एक तुकडी बाद झाल्यानंतर त्यांनी अगदी डी लाईन क्रॉस केली आणि पकडायला गेलं तरी त्याला पकडता येणार नाही, त्याला खो द्यायला पाहिजे, कंपल्सरी खो. त्यानंतर आक्रमक संघाचे 8 आक्रमक प्रत्येक बसण्याच्या आयातीत बाजू रेषेकडे तोंड करून अशा रीतीने बसतील की ते लगतच्या आक्रमकांची तोंडे एकाच बाजू रेषेकडे असणार नाही, म्हणजे अल्टरनेट तोंड करून बसतील. बरोबर आहे, असंच बसतो आपण खोकला, बरोबर ना. त्यानंतर पाळीची सुरुवात होताना क्षेत्राच्या आत संरक्षक संरक्षण करणाऱ्या संघाच्या 2 संरक्षकांची एक तुकडी प्रत्येक प्रत्यक्ष संरक्षण करण्यास उतरेल. किती संरक्षकांची तुकडी म्हणतोय? 2. चुकीच आहे. तुकडी किती जणांची असते? 3 जणांची असते. त्यानंतर वेळाधिकाऱ्यांनी वाजवलेल्या एक दीर्घ शिट्टीच्या आवाजाने पाळी संपेल. बरोबर आहे, तोच वाजतो दीर्घ पाळी. एक दीर्घ शिट्टी असते, दीर्घ शिट्टी जेव्हा सुरुवात होते तिथे पाळी संपते, डोक्यात राहू दे. आणि सामना सुरू होतो टूर टुक टुक, जिथे संपतो तिथून सामना सुरू होतो, हे डोक्यात राहू. खो देण्यासाठी आक्रमकाने पाठीमागून येत हस्तस्पर्श करावा असं आग्रह करू नये. मका तोंडाकडनं दे ना, तसाच आग्रह करावा लागेल. बरोबर आहे, खो मिळाल्यावर संरक्षक हा गतिमान आक्रमक बनतो. कसं शक्य? संरक्षक हा गतिमान आक्रमक बनतो का? आक्रमक गतिमान आक्रमक बनतो. कोणत्याही कारणाने संरक्षक स्तंभाला हात लावू शकणार नाही. चुकीच आहे, स्तंभाचा वापर दोन्ही करतात, गतिमान आक्रमकही करतो आणि संरक्षकही करतो. आक्रमण झाल्यास संरक्षक क्रीडांगणाबाहेर जाऊ शकेल. कसं शक्य? क्रीडांगणाबाहेर गेला की तो आउटच आहे, त्यामुळे ते चुकीच आहे. आक्रमण चालू असताना आक्रमकाने संरक्षकास अडथळा होणार नाही असे बसले पाहिजे. तसंच बसलं पाहिजे, बरोबर ना. संरक्षण करणाऱ्या खेळाडूने बसलेल्या आक्रमकांना स्पर्श करावे. आणि काय केलं? काढे यायचंय. चुकीचं आहे, त्यांनी हात लावला नाही पाहिजे. हात न लावता किंवा त्यांना काही उगीच स्पर्श न करता, गुदगुदले न करता बॅटिंग करायची. गंभीर गुन्ह्यासाठी पंचप्रमुख तांबडे कार्ड दाखवू शकतो. दाखवायलाच पाहिजे, त्या बरोबर आहे, तांबडे कार्ड दाखवतो. तांबडे कार्ड पडणाऱ्या संरक्षकास दिल्यास संरक्षणाची पाळी संपल्यावर तो बाद ठरतो. तांबडे कार्ड दाखवल्यानंतर लगेचच बाहेर जायचं असतं, पाळी संपल्यावर थोडीच आउट होतो, त्यामुळे चुकीचं आहे. जर त्याला रेड कार्ड दिलं, तांबडं कार्ड दिलं की तिथल्या तिथे त्याचं संपला डाव, बाहेर जायचं त्याने, सामन्याच्या पण बाहेर जायचं. खो खो खेळातील सर्वात रोमांचकारी प्रकार म्हणजे सूर मारणे. परफेक्ट आहे, कारण का शेवटी खो खोचा आत्मा आपण म्हणतो हा शिकारी आहे, त्यामुळे शिकार साधण्याकरता सूर मारणं हा त्याचा आत्मा एक प्रकारचा. त्यानंतर स्तंभात मारणे म्हणजे पोल डाईव, हे खो खोतील एक तंत्र नाही. चुकीचं आहे, तंत्र आहे. आतल्या खेळाडूवर लक्ष ठेवा असं सांगत बाहेरच्या गडीवर अचानकचा हल्ला चढवता येतो. त्याला सडन अटॅक आपण म्हणतो, अचानकचा अटॅक. खो खो मध्ये अडवणे हे आक्रमकाच्या खेळाडू वृत्तीला साजेसा भाग आहे. आता खेळाडू वृत्ती म्हटल्यानंतर अडवणे हा भाग कसा येतो? चुकीचा आहे. गतिमान आक्रमक मुक्त क्षेत्रातून कुठूनही पाळी सुरुवात करू शकतो, हे लक्षात घ्या. कुठूनही सुरू करू शकतो, त्यांनी पोलवरनं सुरू केलं पाहिजे अशातला भाग नाही, मुक्त क्षेत्रातनं कुठूनही सुरू करू शकतो. बरोबर आहे, गडी मारलेला दिसल्यास व्याधिकारी सुद्धा संरक्षकास बाद देऊ शकतो. मार खायचीच लक्षण आहे, व्याधिकाऱ्याने आउट दिलं तो देऊ शकत नाही, डोक्यात राहू दे. त्याच्याकडे भले 2-4 शिट्ट्या जरी खिशात असल्या तरी त्यांनी फक्त चालू करणं आणि बंद करणं एवढंच काम आहे. आक्रमकांना पाळी सुरू असताना बदली खेळाडू घेण्याचा हक्क असेल. बरोबर आहे, संरक्षकांचा संबंध येते, आपण आक्रमणांचं बोलतो, आक्रमणात किती वेळा तो बदली घेऊ शकतो. आता पुढचा भाग, खालील क्रिया या गैरवर्तणूक म्हणून मानल्या जातील का? होय का नाही सांगा. सामने अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन करणे किंवा त्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरणे, नक्कीच गैरवर्तणूक आहे.
सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयावर विपरीत परिणाम होईल अशा प्रतिक्रिया करणे नक्कीच गैरवर्तणूक आहे. सामनाधिकाऱ्यांच्या दिलेल्या निर्णयाबाबत डोळे वटारणे अर्थात प्रत्येकाला काय लाल कार्ड नाही तांबडं कार्ड दाखवायची गरज नाही, पिवळं कार्ड पण दाखवू शकतो, पण गैरवर्तणूक आहे. सामना चालू असताना संरक्षक म्हणून खेळताना सातत्याने आक्रमकांना हात लावू नये, गैरवर्तणूक आहे. त्यानंतर प्रतिपक्षाच्या खेळाडूंशी हस्तालोंदन करणे हातात अति कुठे हे कुठे गैरवर्तणूक आहे, हे काय गैरवर्तणूक आहे. सामन्यामध्ये हेतू परस्पर संरक्षकाने खो उच्चारणे, पळणाऱ्या संरक्षकाने हलूच खो म्हणजे आक्रमणामध्ये गोंधळ चालला, गैरवर्तणूक आहे, त्याला अलाउड नाही. आक्रमकाने संरक्षकास पकडताना सहज बाद होणाऱ्या खेळाडूला जखमी करण्याचा प्रयत्न करणे, उगीच जाऊन त्याच्या अंगावर पडायचं अंड्याला जखमी करणं नक्कीच गैरवर्तणूक. संरक्षकाने खो उच्चारून आक्रमणात हेतू परस्पर गोंधळ करणे मगाशी म्हणल्याप्रमाणे तो 100% गैरवर्तणूक आहे. सूर मारून बाद करणाऱ्या आक्रमकास संरक्षकाने हेतू परस्पर सूर मारू देणे, डाईव मारतो तो थांबला आणि त्याच्या अंगावर डाईव मारली सूर मारला तर गैरवर्तणूक कुठे तर तो बादच झाला ना, बाहेर जाणार. संरक्षकास बाद करताना इजा होईल अशी अनावश्यक ताकद लावून शरीराची हालचाल करणे हे नक्कीच आहे. मग अशी सूरचं बोललो, त्यांनी सूर मारू दिला आणि त्यांनी त्याला फिरवलं तर मात्र गैरवर्तणूक, हे डोक्यात राहू. आता सर्वात शेवटचा भाग, शिट्टीच्या आवाजाप्रमाणे दिलेल्या शब्दातून गाळलेले शब्दावर. मगाशी म्हटलं ना चार शिट्टीचे प्रकार आहेत. शिट्टीचा आवाज काढून वेळाधिकारी पाळीची सुरुवात करेल. ही सुरुवात कशी असेल, टुक म्हणजे एक दीर्घ आणि एक लघु. संरक्षक बाद झाल्यास टुक एक लघु, पाळी संपताना एक दीर्घ शेवटपर्यंत, आणि नियमोल्लंघन झाल्यास म्हणजे सतत लघुलहरी, टुटुक 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 आपण जे ऐकतो ते सतत लघुलहरी. मित्रांनो मला वाटतं की त्यांचं परीक्षा देताना अगदी सहज सोपा पेपर आहे, चार वेळा तुम्ही ऐका, ऐकल्यानंतर 100% यात तुम्ही पास व्हाल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.